शिवणा येथे अण्णाभाऊसाठी जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी. शिल्लोड तालुक्यात शिवणा येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊसाठी जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्त अभिनंदन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती सदस्य शेख सलीम, शालेय व्यवस्थापक समिती अध्यक्ष जगताप रमाबाई कुरेशी कदीम, अहमद पठाण, असलम खान, शकील अहमद, पाटील प्रमोद काटकर, के कादरी, रिजवान अहमद सोन्ने, आत्माराम सलीम कुरेशी पत्रकार, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य व शिक्षक विद्यार्थी पालकवर्ग आदी उपस्थित होते. शिल्लोड प्रतिनिधी शेख नदीम, महाराष्ट्र न्यूज 10. नमस्कार. जिल्हा परिषद परशाला शिवणा येथे आज 1 ऑगस्ट निमित्ताने लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात येत आहे. या जयंतीच्या औचित्याने येथे विविध स्पर्धात्मक निबंध स्पर्धा घेतली आणि वक्तृत्व स्पर्धासुद्धा घेण्यात आलेली आहे. अण्णाभाऊ साठेंबद्दल म्हणायचं तर अण्णाभाऊ साठे हे दीड दिवस शाळा शिकून अतिशय हलाकीच्या परिस्थितीमध्ये त्यांनी अनेक कथा कादंबऱ्या लिहिल्यात आणि एक समाज प्रबोधनाच्या कार्यक्रमासाठी त्यांनी शिवाजी महाराजांचा जो पोवाडा रचला तो भारतातच नव्हे तर जर्मनीसारख्या ठिकाणीसुद्धा त्यांनी त्या आपल्या जाणत्या राजाचं त्यांनी महत्त्व कसं मांडायचं या पोवाड्यातून मांडलेलं आहे. म्हणजे एक अशिक्षित व्यक्तीसुद्धा कशा पद्धतीने आपला समाजसुधारक बनतो. आणि लोकमान्य टिळकांबद्दल बोलायचं म्हटलं तर हे जहालमतवादी एक स्वातंत्र्य सेनानी होते. त्यांनी मराठा आणि केसरी वर्तमानपत्र समाज जनजागृतीसाठीच काढलेलं होतं. समाजाने एकत्र